अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. अपेक्षा करते सगळे अगदी आनंदी असाल आणि आजचा दिवस पण तुमचा आनंदाचाच जाऊ दे ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. बोला तुळजा भवानी माते की जय. तर आज नवरात्रीचा 6वा दिवस आहे आणि आजचा रंग आहे राखाडी म्हणजे ग्रे कलर आहे. हे बघा बघता बघता 6 दिवस सुद्धा झाले आपण नवरात्रीची सगळे महिला सगळे पुरुष सगळे मिळून आपण खूप छान सेवा करतोय. तुम्ही पण नक्की सेवा करत असाल अशी मी अपेक्षा करते. तर आता सोमवारी महाअष्टमी आहे. नवरात्रीच्या सगळ्या दिवसाला त्याला काहीतरी महत्व आहे त्या त्या दिवसांना त्या त्या माळेला. पण त्यातल्या त्यात जी अष्टमी आहे महाअष्टमी जी आहे आठवी माळ आठवा दिवस जो आहे नवरात्रीचा तो अतिशय उत्तम असतो. खूप महत्वाचा हा दिवस आहे. या दिवशी आपल्याकडून होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करायची. तुम्ही आत्तापर्यंत सेवा केली नसेल चालेल पण महाअष्टमीच्या दिवशी मी काही तुम्हाला उपाय सांगणार आहे काही सेवा सांगणार आहे त्यातले तुम्हाला जमतील तेवढे करा पण नक्की करा एवढीच माझी अपेक्षा आहे. हे बघा या महाअष्टमीला नवरात्रीतल्या अष्टमीला खूप महत्वाचं आहे. आपलं लाईफ आपलं जे पण रोजचं जीवन आहे खूप धकाधकीचं घाईघाईचं झालेलं आहे पण तुम्ही अष्टमीला एखादी थोडीशी जरी सेवा केली ना तर त्याचं फळ जे मिळतंच आणि त्याचं जे फळ असतं ते अगणित असतं. आपल्या कुलस्वामिनीचा कुलदेवीचा आपल्यावर आशीर्वाद असावा म्हणून अष्टमीचा दिवस जो आहे तो खूप महत्वाचा आहे. तर आपल्याला अष्टमीला अनुष्ठान करायचं आहे अनुष्ठान करून सेवा करायची आहे. आता तुम्ही म्हणाल की ताई अनुष्ठान म्हणजे काय अनुष्ठान करून सेवा करायची म्हणजे काय. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट पक्की करायची आहे. दिवसभर आपलं मन शरीर आपले इंद्रिय वासना आपल्या काबूमध्ये ठेवून आचरण करणं म्हणजे अनुष्ठान. म्हणजेच इन शॉर्टमध्ये असं सांगायचं की जी पण तुम्ही छोटी मोठी जी पण त्या दिवशी सेवा कराल ती मन लावून आणि मनाशी काहीतरी ठरवूनच तुम्हाला ही जी सेवा आहे ही करायची. आता मी या ज्या सेवा सांगते त्यातली तुम्हाला जमेल ती करा. जी तुमच्या टाईमनुसार तुम्हाला टाईम जसा मिळणार आहे त्यानुसार करा पण करा. हे बघा आपण सगळे जण आपल्या आयुष्यामध्ये पैसे कमवत असतो. आपलं जीवन कुठेतरी सुरळीत व्हावं आणि आपल्या आयुष्यामध्ये पैसाच म्हणजे सगळं नाही पण पैसा असेल तर आपण काही गोष्टी सुरळीत करू शकतो. पण पैशाला कष्टाची साथ सुद्धा लागते आणि कष्ट करायला आपण कसं असतं काही काही लोक खूप कष्ट करतात पण त्या मानाने त्यांना मिळेल तेवढं यश मिळत नाही मिळेल तेवढं आर्थिक परिस्थिती जी आहे ती त्यांची सुधारत नाही. या उलटच काही काही लोक खूप कमी कष्ट करतात पण त्यामध्येच ते खूप मोठे होऊन जातात. तर त्यामुळे आपल्या कष्टाला नशिबाची सुद्धा साथ लागते. नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला काहीतरी देवांची सेवा जी आहे ती करावीच लागते. कुलस्वामिनीची स्वामींची सेवा ही करावीच लागते. लक्ष्मी खूप चंचल असते. हे बघा लक्ष्मीच्या बाहेर आपण लक्ष्मी कमवून तर आणतो लक्ष्मी कमवायला खूप वेळ लागतो पण तिच्या बाहेर जायच्या वाटा खूप आहे. ती अतिशय चंचल असते. जिथे विष्णूंची सेवा होते तिथून लक्ष्मी कधीच जात नाही कारण लक्ष्मी मातेला विष्णू अतिशय प्रिय असल्यामुळे जर आपण विष्णूंची सेवा केली तर आपोआपच लक्ष्मी माता जी आहे ती आपल्यावर प्रसन्न राहणार आहे. तर हे तुम्ही लक्षात घ्या. हे बघा तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अष्टमीच्या दिवशी आपल्याला विष्णू सहस्र नामावली ज्यामध्ये भगवान विष्णूंचे 1000 नाव आहेत तर यांचं आपल्याला पठन करायचं आहे. दिवसभरात तुम्ही अष्टमीच्या दिवशी कधी पण करा पण सगळ्यात पहिले तुम्हाला ही सेवा करायची. तुम्हाला म्हणणं पॉसिबल नसेल यूट्यूबवर अवेलेबल आहे तुम्ही एका जागी बसून शांततेने ऐका पण लक्ष तिकडे ठेवा. पण तुम्हाला ही सॉरी विष्णू सहस्र जी पण तुम्हाला विष्णू सहस्र नामावली ही ऐकायचीच आहे. विष्णूंना पहिले आपल्याला आवाहन करायचं आहे आणि मग अष्टमीचं जे अनुष्ठानाची सेवा आहे ती आपल्याला करायची आहे. दर महिन्यामध्ये दुर्गाष्टमी येत असते पण आत्ताची जी ही नवरात्रीतली जी अष्टमी आहे हिला खूप महत्व आहे. त्यामुळे ज्या सेवा मी तुम्हाला सांगते त्या नक्की करा. तर विष्णू सहस्र नामावली तर तुम्ही दिवसभरात कधी पण करू शकतात. यानंतर तुम्हाला जी पुढची सेवा सांगते ती तुम्हाला संध्याकाळी 7 करायची. आपण म्हणतो की संध्याकाळी दारं खिडक्या खूप असं बंद करून बसू नये कारण लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यामुळे दारं खिडक्या थोडा वेळ तरी उघड्या ठेवाव्या असं आपण मोठ्यांचं नेहमी ऐकलं असेल. त्यामुळे ही जी मी सेवा सांगते ही आपण लक्ष्मीसाठी करतोय म्हणून आपल्याला पहिले विष्णू सहस्र नामावली म्हणायची आहे आणि जी सेवा सांगते ती तुम्हाला संध्याकाळी करायची आहे 7 आता ही सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये घट बसले असतील घटासमोर बसून करू शकता अखंड दिवा लावला असेल तिथे करू शकता किंवा तुमच्या देव्यासमोर बसून करू शकतात. देव्यामध्ये आपले सगळे देवत असतातच. तुम्हाला 11 वेळेस देवी सुक्ताचं पठन करायचं आहे. देवी सुक्त जे आहे ते अतिशय प्रभावी आहे. तर देवी सुक्ताचं तुम्हाला पठन करायचं आहे. खूप मोठं नाही आहे यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. देवी सुक्ताचं तुम्हाला अनुष्ठान करून त्याचं पठन करायचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये आलेले सगळे विघ्न जे पण काही प्रॉब्लेम आहे ते या देवी सुक्ताचं पठन केल्यामुळे दूर होतात. आपलं जे शरीर आहे ते सुरक्षित राहावं हे पण खूप महत्वाचं असतं. तर हे देवी सुक्ताचं पठन केल्यामुळे आपले जे पण काही अनपेक्षित जे अपघात होतं आपल्या घरातल्यांचे वगैरे तर अचानक कोणाचा घातपात होतो तर या गोष्टी दूर राहण्यासाठी हे देवी सुक्ताचं पठन केलं पाहिजे. अतिशय महत्वाचं आहे. तुम्हाला 11 वेळेस नाही जमत आहे तर एकदा मनाने वाचा पण
पूर्ण मनापासून वाचा, लक्ष पूर्ण त्याकडे केंद्रित करा. तर देवी सुक्ताचं पठण एक झालं. यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे. महालक्ष्मी अष्टक सुद्धा अगदी छोटा आहे, 11 वेळेस तुम्ही आरामात म्हणू शकता. 15 मिनिटांमध्ये 11 वेळेस तुम्ही अगदी पटकन म्हणू शकता. काहीच वेळ, 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणारच नाही. त्यानंतर दुर्गा सप्तशतीचा पाठ तर आपण बरेचसे जण करतोच आहे. जमलं तर उद्याचा जो पाठ आहे तो तुम्ही संध्याकाळी 7 नंतर करा. कारण जसं आपण वेळ मिळतोय सकाळी उठल्यापासून, कारण स्त्रियांना सगळं घाई गडबड बाकीचं आवरण पण असतं, त्यामुळे आपण देवपूजा जे पण वाचन काही असेल ते सकाळी करतोय. कारण मी पण सकाळीच करते. जेव्हा मिस्टर आणि मुलगी ऑफिसला आणि स्कूलला निघून जातं, तर त्यानंतर मी जे माझं देवी दुर्गा सप्तशतीचा जो पाठ आहे तो वाचते. तर अष्टमीच्या दिवशी शक्यतो तुम्हाला म्हणजे दुर्गा सप्तमीचा पाठ तुम्ही करणार आहे त्या दिवशी, तो संध्याकाळी तुम्ही 7 नंतर करा, म्हणजे विशेष लाभदायी ठरेल. यानंतर 108 वेळेस तुम्हाला नवर्णव मंत्र म्हणायचा. 108 वेळेस म्हणजे एक माळ. नवर्णव मंत्र कुठला? ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे. हा नवर्णव मंत्र सुद्धा गुगलवर आहे. मी ज्या ज्या गोष्टी सांगते त्या सगळ्या गुगलवर अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. फक्त माझं एकच म्हणणं आहे, खूप तुम्ही मनापासून करा सेवा. जी पण तुम्ही, मी काय काय सांगितलं, देवी सुक्ताचं पठण, महालक्ष्मी अष्टक सांगितलं आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ. दुर्गा सप्तशतीच्या पाठाला तर वेळच लागतो, पण तुम्ही यातली एक पण जर गोष्ट करणार असाल तर ती मन लावून करा. खरंच खूप याचे फायदे आहे, म्हणून मी तुम्हाला जीव तोडून सांगते. आपलं हे बघा, आपल्याला सगळ्यांना वाटत असतं आपल्या घरामध्ये, आपण मग फक्त रडतच बसतो की माझ्यावर हे दुःख आलं, माझं हे चांगलं नाही, माझं ते चांगलं नाही. पण मग त्यासाठी आपल्याला काहीतरी हातपाय हलवावे सुद्धा लागतात. कष्ट तर करावेच लागतात, पण कष्टाला नशिबाची साथ पाहिजे असते. म्हणून ह्या देवांच्या काहीतरी आपण जुळून राहण्यासाठी आपण हे काही जे पाठ पण स्तोत्र मंत्र जे आहे ते म्हटले पाहिजे. याचा खरंच आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी याचा खूप फायदा होत असतो. आजकाल सगळे इंजिनियर, कोणी डॉक्टर आहेत, सगळे आहेत. पण देव जे आहे, कोणी इंजिनियर असेल डॉक्टर असेल म्हणजे असं नाही की आपण देवाला मानायचं नाही, बिलकुल नाही आहे. देवासमोर आपल्याला दिवसातून एकदा तरी हात जोडायचे आहे. तुम्ही किती का मोठा असू द्या, देवासमोर आपण सगळे लहान असतो. आणि देवाची सेवा करणं हा सगळ्यात चांगला गुण आहे, आणि हे तुम्ही करा. तुमच्या मुलांना पण नाही काही तर ॲटलीस्ट संध्याकाळी तुम्ही शुभम करोती तरी म्हणायला लावा. मी रोज संध्याकाळी जेव्हा तुळशीजवळ दिवा लावते तुपाचा, तेव्हा माझ्या मुलीला मी घेऊन शुभम करोती रोज तिला म्हणायलाच लावते. त्यांना पण छान वाटतं आणि त्यांना कुठेतरी ती सवय लागते. काहीतरी ते देवाचं काहीतरी त्यांच्या हातून काहीतरी होऊ द्या. ह्या गोष्टी अगदी छोट्या आहेत. तुम्हाला कोणाला देवाची आवड असते त्या करतात, पण पण नसेल तरी तुम्हाला आवड, पण ह्या बघा, नवरात्रीमध्ये आपण कुलस्वामिनीची सेवा करण्याचा खूप चांगला हा एक आपल्याला चान्स आहे. वर्षभर नाही करत आपण, पण आत्ता ह्या नवरात्रीमध्ये केलेली सेवा ही वर्षभर सेवा केल्याचं पुण्य आपल्याला देऊन जाते. त्यामुळे ह्या सांगितलेल्या सेवा ज्या आहे ह्या तुम्ही संध्याकाळी 7 नंतर करा. विष्णू सहस्र नामावली कधी पण दिवसभरात ऐकली वाचली तरी चालेल, पण करा. हे केल्यामुळे वर्षभर कुलस्वामिनीची कृपा आपल्यावर राहील. आणि अष्टमीचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे. याबद्दलचे अजून काही सेवा आणि उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तर ते सुद्धा तुम्ही नक्की करा. तर अशी ही एक छोटीशी माहिती होती, ती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.